दूषित पानी पीने से तकरीबन गांव के तमाम ही लोग बीमार हो गए। मामला नांदेड़ के नेरली गांव का है, जहां दूषित पानी पीने से लगभग 200 से ज्यादा लोगों की तबीयत बिगड़ गई और 6 लोगों की हालत गंभीर होने की जानकारी है। शुक्रवार 26 सितंबर की रात से ही इलाज के लिए इन लोगों को नांदेड़ के सरकारी हॉस्पिटल में लाया जा रहा है। 10:30 वाजता नांदेड नेता तिथे फाट्यावर थांबलो, थांबल्याच्या नंतर एका मागे एक ऑटो निघालेत पेशंट घेऊन घेऊन। आम्ही विचारलं की बाबा काय गोष्ट आहे, कोणी म्हणाले संडासवाले उलट्यावाले, संडासवाले उलट्यावाले, एक गेले, दोन गेले, तीन गेले, असं सगळे जातच राहावं लागले। आता ते आम्हाला विचारायला की बाबा हे असं काहीतरी दुसरंच काहीतरी हे झालं, पाण्यापिण्यामुळे झालं काय की आम्ही काय केलो, मग थोडंसं उभं राहून सगळ्याला विचारल्यानं मग घराघरातून असं जास्त माणसं निघू लागले, जास्त माणसं निघू लागले। तर आम्ही काय केलं, मग मी काय करावं काय करावं विचारायला मग विठ्ठलभाऊला फोन केलो। आम्ही विठ्ठलभाऊला फोन करून बोलून घेतलो। तिथं राजकारणाला नवोदय हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट आहेत आणि आमच्या इथं मग काय घडलं की असे लई पेशंट निघालेत म्हणले ना, ताबडतोब त्याने ते आम्हाला भेट दिली, भेट देऊन गावात आली, त्याची गाडी घेऊन मग आम्ही 5 ट्रीप मारली त्या नवोदय हॉस्पिटलमध्ये। 26 पेशंट त्या नवोदय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेत आणि 15-16 पेशंट बर्थडेचे आहेत ॲडमिट केलेत। त्याच्यानंतर अनेक निघू लागले जास्तीत जास्त, मग विठ्ठलभाऊना मग डॉक्टरला यायला त्याला फोन करून बोलून घेऊन इथं नेरलीमध्येच मग त्याचा डॉक्टरचा कॅम्प बोलून घेतला। त्याला पोलीसवाल्यालाही फोन केलेत, यायलाही बोलून घेतलं, मग इथं टीम इथं जुळली ते डॉक्टराची 300 वर पेशंट निघालेत। त्यावेळेस तात्काळ लगेच काही ठिकाणी पेशंट बाहेर सुद्धा दवाखाने इष्णुपूरला काही असे प्रायव्हेट दवाखान्यावर सुद्धा ॲडमिट केलेले आहेत आणि काही पेशंट गावामध्ये सुद्धा थोडं दुरुस्त करण्यात आलेले आहेत। तरी थोडं लक्ष ठेवून आम्ही सर्वजण पदाधिकारी सर्व या गोष्टीवर लक्ष ठेवून मी इथं बस स्वतः आहे आणि जे प्रकार घडलेला आहे तात्काळ याची चौकशी करण्यात येईल।